नमस्कार मित्रांनो, बी एन टेक्निकल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। तर मित्रांनो, आजचा विषय आपला बॅटरीबद्दल असणार आहे। जी बाईकवरती आपल्या बॅटरी असते ते कशामुळे खराब होते, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात बॅटरी कशामुळे खराब होते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे बॅटरी कशामुळे खराब होते, कोणकोण आणि बॅटरीची वॉरंटी आणि गॅरंटी याच्याबद्दल पण जाणून घेणार आहोत। चला मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करू। तर मित्रांनो, तुम्ही ही गाडीची जी बॅटरी बघताय, ही बॅटरी नवीन टाकलेली आहे। तर बॅटरी कशामुळे खराब होते, तर प्रथम तुम्ही दोन टर्मिनल पाहताय, प्लस मायनस, याच्यावरती गंज नसला पाहिजे। याच्यावरता गंज चढू नये याच्यासाठी आपण प्रत्येक सर्व्हिसिंग वेळे याचे टर्मिनल साफ केले पाहिजेत। याच्यावरती थोडा प्रमाणात ग्रीस लावला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती गंज चढणार नाही। दुसरं कारण म्हणजे मित्रांनो, हॉर्न किंवा जे असे लाइटिंग असतात हे करणे, याच्यामुळे पण बॅटरीवरती बऱ्याच प्रकारे इफेक्ट पडतो। कारण जसं म्हणतात, थेंबा थेंबानं तळे साठते, तसं थोडं थोड्या कालावधीत ते तुमच्या बॅटरीवरती इफेक्ट करू शकतो। आणि गंज ज्यावेळी याच्यावरती असेल त्यावेळी तुमची बॅटरी चार्ज होणार नाही किंवा डिस्चार्जच राहणार, त्याच्यामुळे तुमची बॅटरी लवकर खराब होऊ शकते। आणि मित्रांनो, बॅटरीची वॉरंटी गॅरंटी कशा पद्धतीने असते ते जाणून घेऊ। त्यावेळी तुम्ही बॅटरी नवीन टाकाल त्यावेळी तुम्हाला बॅटरीवर दिसते, पहा 48 मंथ वॉरंटी, म्हणजे 48 महिन्याची वॉरंटी, 2 वर्षाची आपल्याला वॉरंटी असते आणि 2 वर्षाची गॅरंटी मिळते। तर गॅरंटीचीमध्ये फक्त आपल्याला टक्केवारीमध्ये असते आणि वॉरंटीमध्ये तुम्हाला पूर्ण बॅटरी रिप्लेस 2 वर्षासाठी भेटते। तर मित्रांनो, अशा पद्धतीने बॅटरीची काळजी घ्या। आणि बॅटरी ह्या कारणामुळे खराब होते, जर ओव्हर तुम्ही लाइटिंग वगैरे करत असाल, गाडीला मोठे हॉर्न लावत असाल, तर ते अवॉइड करा, जास्तीत जास्त अवॉइड करण्याचा प्रयत्न करा। जर आत्ताच्या गाड्या सध्या BS6 आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या बॅटऱ्या लवकर खराब होतात, कारण त्याला मोटर वगैरे आहे, त्याच्यामुळे पण बॅटरी लवकर खराब होण्याची चान्सेस असतात। त्याच्यामुळे ओव्हरलोड कोणतेही काही साधन लावू नका, हॉर्न असेल किंवा लाइटिंग आपण करतो हे कमी थोड्या प्रमाणात केले पाहिजे, जास्त करत असाल तर ते टाळा। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स।